समस्त विद्यार्थी मित्रांनो, दिवस 10वा, उत्तरांसह इयत्ता 8वी, विषय इतिहास। पुढे जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असती NNMS, या संदर्भातील सर्व साहित्य चॅनलवर उपलब्ध आहे। दिवस कितवा? 10वा। पहिले काही बाबी आठवूया। एक, उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व कोणी निर्माण केले? पहिला बाजीराव। पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या समोर कोणी आव्हान उभे केले? अहमदशहा अब्दाली। कोकण किनारपट्टीवरील कोणता भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होता? ठाणे, वसई। मदतीसाठी लिंक आहे, चला करून पाहूया। खालील काही राजे दिलेत पेशवे आहेत त्यांची नावे ओळखायची। एक, पेशवा नानासाहेब, सदाशिवराव भाऊ पेशवे आणि माधवराव पेशवे। पॉज करून सुंदर अक्षरात लिहून घ्या। मराठ्यांनी अटके पार झेंडा लावला म्हणजे काय? ते रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेतील वर्चस्व सहन होत नव्हते, त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने 5व्या वेळी दिल्ली जिंकून लूट केली। रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनी पुन्हा दिल्ली जिंकली। अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकला। त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत पोहोचले, म्हणजे अटक गाव आहे, अशा रीतीने मराठ्यांनी अटकेपार आपला ध्वज फडकवला। आता एक घटनाक्रम देत आहेत, 5 घटना। सगळ्यात पहिल्यांदा येईल बुराडी घाटाची लढाई, नंतर पानिपतची लढाई, राक्षस भुवनची लढाई, माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर टिपू सुलतानचा मृत्यू। चौकटीत काही व्यक्तींची नावे दिली आहेत, जनकोजी, माधवराव, महादजी, मल्हारराव, चेयप्पा, बाळाजी विश्वनाथ, नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊ पेशवे। आपल्याला मदतीसाठी इंटरनेट आहे, लिंक आहे। या प्रश्नांची उत्तरे शोध। पानिपतच्या लढाईचे परिणाम। एक, महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली। दोन, अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला। तीन, मोठ्या प्रमाणात युद्ध सामुग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले। चार, मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले। आणि पाच, मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम, हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमणे करणे सुरू केले। आता पहा, कोण बरे? अफगाणिस्तानातून आलेले पठाण, हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले, नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव आणि मथुरेच्या जाटांचा प्रमुख सूरजमल जाट। आपल्या मदतीसाठी QR कोड आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस व्यवस्थित पाहून घ्या। इयत्ता 8वीच्या पाठांच्या सर्व पाठांचे स्वाध्याय पण चॅनलवर अत्यंत सोप्या भाषेत आणि लिखित उपलब्ध आहे, ते पण अवश्य। भेटूया उद्याच्या भागात, एवढीच नम्र विनंती। चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा। भेटूया उद्याच्या भागात, धन्यवाद।